ब्रेकनंतर लातूरमधनं मोठी बातमी आहे. लातूर जिल्ह्यातील तांदुळजा या गावामध्ये उसाच्या फळाला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये जवळपास 50 एकर उसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या आगीमध्ये जवळपास 30 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. या आगीची माहिती मिळाल्यानंतर विकास साखर कारखान्याच्या अग्निशमन गाडी बोलवण्यात आली. लोकांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी मिळून ही आग विझवण्यात त्यांना यश आलंय. पण यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांना तात्काळ प्रशासनानं मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. पेपरफुटी संदर्भात आणखी एक महत्वाची बातमी आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या आरोपींनी आरोग्य भरती परीक्षेत गट ड आणि गट क पदाची पेपरफुटी प्रकरणातील आरोपींशी हातमिळवणी करून टीईटी मधील अपात्र ठरलेल्या उमेदवारांचे निकाल हे फेक वेबसाईटवर प्रसिद्ध करून त्यांच्याकडून पैसे घेतल्याचं तपासात उघड झालंय. टीईटी प्रकरणातील आरोपी महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, शिक्षण विभागात खासगी कंपनीचा तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत असणारा अभिषेक सावरीकर आणि आरोग्य भरतीच्या परीक्षा आयोगाचे कंत्राट असलेले GA सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक डॉक्टर प्रितीश देशमुख यांच्यासह इतरांनी ही फेक वेबसाईट तयार केली होती असं पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय.